राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळे रुग्णांना आरोग्य सेवा देताना इथल्या कर्मचाऱ्यांवर ताण पडतोय. दररोज सरासरी 80 ते 90 रुग्ण उपचारासाठी येतात. शासन आणि लोकप्रतिनिधींनी त्यात लक्ष घालून रिक्त पदं तात्काळ भरावीत अशी मागणी बिद्री साखर कारखान्याचे संचालक फिरोज खान पाटील यांनी केली आहे. तुरंबे इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज 80 ते 90 रुग्ण उपचारासाठी येतात. गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुलीही मोठ्या संख्येनं उपचारासाठी येत असतात. मात्र या आरोग्य केंद्रात गरजेपेक्षा 8 कर्मचारी कमी आहेत, त्यामुळे रुग्णांना उपचार देताना कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडतो. या केंद्रात गरोदर मातांना किंवा शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी अन्यत्र हलवण्यासाठी वाहनं सुद्धा नाहीत. इथं सुसज्ज इमारत आहे, मात्र रुग्णाला सेवा देणारेच कर्मचारी अपुरे असल्यानं हे आरोग्य केंद्र म्हणजे असून अडचण नसून खोळंबा ठरतंय. या केंद्राच्या उद्घाटनावेळी लोकप्रतिनिधींनी तात्काळ आरोग्य कर्मचाऱ्यांची पदं भरण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र ते अद्याप पूर्ण केलेलं नाही. तुरंबे, कपिलेश्वर, मांगोली, मांगेवाडी, अकनूर, मजरे कासारवाडा, तळाशी, तिटवे, माझगाव या गावातील रुग्ण या केंद्रात येतात. लोकप्रतिनिधी आणि शासनानं त्याची गांभीर्यानं दखल घेऊन रिक्त पदं तातडीनं भरावीत अशी मागणी बिद्री कारखान्याचे संचालक फिरोज खान पाटील यांनी केली आहे.